जळगावातील पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंची आज सभा पार पडणार आहे आणि जळगावातील राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झाले। पाचोऱ्यामध्ये मोठा पोलिसांचा फौज फाटा हा तैनात करण्यात आलेला आहे। जळगावामध्ये आज ठाकरे तोफ धडाडणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेआधी जळगावातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाले। संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांवर केलेल्या टीकेमुळे शिंदे गट आता आक्रमक झालेला आहे आणि त्यामुळे गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून सभेमध्ये शिरण्याचा इशारा शिंदे गटाने दिला। राजकीय वातावरण तापल्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत आणि त्यामुळे पाचोऱ्यात आता मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आलाय। दरम्यान याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी। येथे उद्धव ठाकरे यांची सभा काही तासातच पार पडणार आहे। आपण बघू शकता या सभेची जय्यत तयारी ही उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। याच मंचावरून पुढील काही तासांमध्ये उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत। या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आव्हानानंतर या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे या सभेदरम्यान, या सभेमध्ये आम्ही दगड मारून सभा थांबवणाऱ्यांमध्ये आहोत। या वक्तव्यामुळे या सभेदरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडनं कुठल्या प्रकारचा गोंधळ घालण्यात येणार आहे का हे देखील बघणं औचित्याचं ठरणार आहे। त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वीपासून या सभेची तयारी ही उद्धव ठाकरे गटातर्फे करण्यात आलेली आहे आणि तसेच खासदार संजय राऊत यांनी अक्षरशः गेल्या काही दिवसांपासून पाचोऱ्यामध्ये ठाण मांडून या ठिकाणी या सभेची तयारी केलेली आहे। त्यामुळे आता या येणाऱ्या काही तासांमध्येच या सभेदरम्यान कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार घडेल का किंवा त्याचबरोबर या सभेदरम्यान उद्धव ठाकरे त्याचबरोबर मंत्री गुलाबराव पाटील यांचा सामना होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। पाचोऱ्याहून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज।